दरम्यान सुनील केदार यांच्या आमदारकी रद्दवरून नाना पटोले यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. देशात भाजपमध्ये असेल तर ते गुजरातच्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले जातात अशा पद्धतीचं त्यांचेच खासदार आमदार चर्चा करतात आणि मीडियाला सांगतात. ही जी काही प्रथा महाराष्ट्रात आणि देशात सुरू झालेली आहे ही काही जास्त दिवसाची नाही. सत्तेची ज्याप्रमाणे गैरवापर करण्याची जी प्रथा बीजेपीने सुरू केलेली आहे त्याचा हा प्रकार आहे. ठीक आहे, आम्ही कायदेशीर लढाई आहे, कायदेशीर लढाई सुनील केदार लढतील आणि आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.